ओबीसी आरक्षण के साथ खिलवाड़ हो रहा है ऐसा आरोप अतुल लोडे कांग्रेस प्रदेश प्रवक्ता द्वारा लगाया गया है मराठा आरक्षण पर बोलते हुए अतुल लोडे ने कहा कि 14 अगस्त 2018 देश की सांसद ने 102 घटना दुरुस्ती की इस घटना दुरुस्ती के अनुसार राज्य सरकार को किसी भी प्रकार का आरक्षण देने का अधिकार नहीं रहा था यह अधिकार नेशनल कमीशन फॉर अदर बैकवर्ड क्लासेस से पारित कर राष्ट्रपति की स्वाक्षरी से आरक्षण दिया जाए ऐसा कहा गया था इसके बावजूद संशोधन के 90 दिन तक तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार ने 30 2018 को गायकवाड आयोग की रिपोर्ट को मराठा आरक्षण दे दिया हालांकि केंद्र सरकार ने ऐसा कोई संशोधन नहीं किया केवल राज्य सरकार को आरक्षण का अधिकार दिया गया था इससे सिद्ध होता है कि भाजपा आरक्षण विरोधी बहुजन विरोधी है बीजेपी मराठा और ओबीसी समुदाय को आरक्षण नहीं देना चाहती ओबीसी समाज असेल। किंवा मराठा समाज असेल यांच्यासोबतचा छळवाद कोणी मांडलेला आहे दोन तीन गोष्टी मी महाराष्ट्राच्या स्पष्टपणे लक्षात आणून देऊ इच्छितो की दोन हजार अठरा चौदा ऑगस्ट या दिवशी देशातील संसदेने एक एकशे दोनावी घटनादुरुस्ती पारित केली त्या घटनादुरुस्तीप्रमाणे राज्य सरकारला अशा पद्धतीचं कुठलंही आरक्षण देण्याचा अधिकार राहिला नव्हता किंबहुना तो अधिकार नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याच्या माध्यमातून पारित करून राष्ट्रपतीच्या सहीने अशा पद्धतीचं आरक्षण डिक्लेअर करावं असं सरळ सरळ स्पष्टपणे त्यात दिलं होतं तरी पण त्याच्या नव्वद पंच्याण्णव दिवसानंतर तीस नोव्हेंबर रोजी गायकवाड कमिशनच्या अहवालाला कायद्याचं स्वरूप देऊन मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं आता जेव्हा अधिकारच नव्हता तर ते, ते आरक्षण कसं देण्यात आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तत्कालीन यांचा तो निर्णय होता की ॲडव्होकेट जनरलनी तसं सुचवल्यामुळे त्यांनी तसं केलं किंवा ॲडव्होकेट जनरलने त्यांना सुचवलेलं नाही की आपल्याला अधिकारच राहिलेला नाही आहे आपण हे केंद्राकडे पाठवलं हो पाहिजे आणि मग एन सी बी सीच्या माध्यमातून राष्ट्रपतीच्या सहीने आपण हे आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे हा एक प्रश्न उपस्थित होतो दुसरा प्रश्न दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद नागपूरच्या निवडणुका होत्या त्या एका साध्या पर परिपत्रकाच्या आधाराने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ढकलल्या आणि असं करत असताना त्यांनी सांगितलं की अशा पक्राचा सल्ला जो आहे तो त्यांनी महाधिवक्ता श्रीमान कुंभकोणी यांच्याकडनं घेतला त्याचा परिणाम असा झाला की इतर जिल्हा परिषदासुद्धा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी कोर्टामध्ये गेल्या आणि त्याच्या परिणामी सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डेटासहित अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले आणि संपूर्ण देशभरात ओबीसी समाजाचं म्हणजे बहुजन समाजाचं राजकीय आरक्षण जे आहे ते संकटामध्ये आलं तिसरी गोष्ट निवडणूक पुढे न्यायची हा राज्य सरकारचा अधिकार नक्कीच आहे कारण की इलेक्शन कमिशनला स्टाफ जो आहे तो सर्व राज्य सरकारचा लागतो किंवा केंद्र सरकारचा लागतो जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा अशा पद्धतीनं हा स्टाफ ट्रान्स्फर केला जातो महाराष्ट्र हा तिसऱ्या कोविडच्या लाटेच्या भीतीच्या अंतर्गत आहे तशा पद्धतीचं पत्र जे आहे ते आय सी एम आरनं म्हणजे केंद्र सरकारनं ना, म्हणजे नरेंद्र ना मोदी साहेबांच्या सरकारने राज्य सरकारला दिलेला आहे पण हा मुद्दा न ठेवता वेगळ्या पद्धतीनं मुद्दा का सुप्रीम आदरणीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यात आला आणि परिणामी राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो आपल्याकडे आलेला बघायला मिळतो आता तुम्ही म्हणाल की सुप्रीम कोर्टापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे किंवा सुप्रीम कोर्टात तुम्ही कंटेम्प्ट करत आहात का तर याच्यामध्ये मद्रास हायकोर्टचा एक निकाल आपण पाहिला पाहिजे मद्रास हायकोर्ट अलाहाबाद हायकोर्ट या हायकोर्टनी इथपर्यंत म्हटलं की कोविडच्या काळामध्ये तुम्ही निवडणुका घेत आहात तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला किंवा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची टिप्पणी स्वतः पा पारित पास केलेली आहे